प्रत्येक जणाला उत्पन्नावर कर भरणं हे कायदेशीर करण्यात आलंय जो कर भरणार नाही त्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई देखील करण्यात येते आता या करासाठी पाच लाखांपर्यंतची उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाच्या जनाधाराचा मोठा भाग असलेल्या मध्यम वर्गाला निवडणुकीपूर्वी खुश करून कुंपणावरील मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी सरकार पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते त्या दिशेनं सरकारनं हालचाली देखील सुरू केल्यात सरकारनं हा निर्णय घेतला तर संपूर्ण नोकरवर्ग सरकारच्या पाठी राहील कारण नोकरदार वर्गांमध्ये सर्वाधिक संख्या ही पाच लाखांच्या आतील उत्पन्न असलेल्यांची आहे त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतल्यास यामुळे मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला फायदा मिळणार आहे सध्या नोकरदाराच्या अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे करमुक्त उत्पन्न दुप्पट करून नोकरदार वर्गाला खुश करण्याची संधी सरकार नक्कीच गमावणार नाही मात्र शंका नाही सरकार तसा निर्णय घेण्याची शक्यता ही माहिती सांगण्यात येते तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आणि परिवहन भत्ते सुरू करण्याचाही सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात येत आहे सध्याच्या कर रचनेनुसार अडीच लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे अडीच ते पाच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांकडून पाच टक्के आयकर वसूल केला जातोय आणि दहा लाखांपुढे उत्पन्न असलेल्यांकडून तीस टक्के आयकर वसूल केला जातोय आता शासनानं या पाच मागील वर्षी पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी वैद्यकीय खर्चासाठी व रुपये परिवहन भत्ता रद्द करून त्याऐवजी थेट वीस हजारांची कर कपात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता सरकारनं हा नवीन निर्णय घेतल्यास मध्यम वर्गीय नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक